नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 29/10/22 रोजी मी वडनेर भैरव येथील प्रगतशील शेतकरी योगेश गचाले यांच्या प्लॉटवर गेलो होतो. सर्वप्रथम माझी ओळख सांगतो, मी लोकदीप ॲग्रो बायोटेक कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो आहे. तर या गचाले साहेबांच्या प्लॉटमध्ये मी सकाळी गेलो तर तिथं आमच्या कंपनीचे काही प्रोडक्ट वापरलेले होते. तर त्या प्रोडक्टचे रिझल्ट बघण्यासाठी मी तिथं गेलो. त्यामध्ये प्रथम झांतोटेक हे प्रोडक्ट त्यांनी कटिंगनंतर एक 8व्या 9व्या दिवशी स्प्रे घेतला होता. तर मित्रांनो, हे प्रोडक्ट 100% ऑर्गेनिक आहे. याच्यामुळे द्राक्ष बागेवर डावणी करपा हे बुरशीजन्य रोग नियंत्रणात राहिले. कुठलेही महागडे स्प्रे न घेता याच्यामध्ये झांतोटेकने चांगल्या प्रकारे कव्हरेज दिलं. त्याच्यानंतर त्यांनी 15व्या दिवशी बंच मास्टर हे जे लोकदीप ॲग्रो बायोटेक कंपनीचं बायोस्टिम्युलंट हे वापरलं, याच्यामुळे कुठे कमकुवत निघालेले घडसुद्धा जिरले नाही. हे प्रोडक्ट मित्रांनो स्प्रे केल्यानंतर घडाच्या पाकळीमधील अंतर वाढवतं आणि घडाला पोपटी बनवतं. पाकळीमधलं अंतर वाढल्यामुळे घडाला लांबी मिळते आणि घड जिरू नये म्हणून एकदम चांगल्या प्रकारे काम करत आहे. तसेच पानांची काळोखी वाढवतं. त्याच्यानंतर कंपनीचं तिसरं प्रोडक्ट त्यांनी वापरलं मित्रांनो, जे सप्टेंबरमध्ये त्यांनी काळीचा प्लॉट कटिंग केला होता त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डावणी आलेला होता. तर तो बंचवर घडावर होता, पानावर होता, केनवर होता. तर या सगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात डावणी आल्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि मी त्यांना कंपनीचं टार्गेट किलर हे प्रोडक्ट नेऊन दिलं. तर ते प्रोडक्ट सोड मित्रांनो, याचं प्रमाण 5 लिटर क्रिएटिव्ह डावणी आल्यानंतर आला असेल तर 5 लिटर एकरी सोडायचं आहे सॉइल ॲप्लिकेशन ड्रिपद्वारे. तर हे प्रोडक्ट त्यांनी 5 लिटर डावणी आलेल्या प्लॉटला सोडलं. तर सोडल्यानंतर एक 12 तासामध्ये वरती डावणी पूर्ण कंट्रोल झाल्याचं दिसलं. तर मित्रांनो, आश्चर्यकारक रिझल्ट आहे या प्रोडक्टचे. कोणाच्याही मनात प्रश्न येऊ शकतो की सॉइल ॲप्लिकेशनमधून दिलेलं प्रोडक्टवरती डावणी कसा कंट्रोल होतो. तर हे एक तुम्ही डेमोसाठी पण कॉल करू शकता, स्वतःच्या डोळ्याने बघू शकता. आणि हे प्रोडक्ट 100% ऑर्गेनिक आहे मित्रांनो. हे पिलं तरी काही होणार नाही आणि खूप चांगल्या प्रकारे क्रिएटिव्ह काम करत आहे. फ्लावरिंग स्टेजमध्ये येणारी कूज हे जर सेकंड फ्लावरिंग स्टेज सुरू होण्याच्या स्थितीमध्ये जर सॉइल ॲप्लिकेशन केलं तर कूज येत नाही. ज्या ठिकाणी नदी किनारी प्लॉट आहे, पाण्याच्या जवळचे, तलावाच्या जवळचे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दव पकडते. तर त्या ठिकाणी कूज येण्याचा खूप मोठा भीती असते. तर त्या ठिकाणी हे प्रोडक्ट वापरलं तर कूज ही येतच नाही मित्रांनो, आणि आली असेल तरी जागेवर थांबते. अशा प्रकारे ज्या ठिकाणी गचले साहेबांच्या प्लॉटमध्ये डावणी खूप मोठ्या प्रमाणात होता तर तिथं वापरलेलं मी स्वतः जाऊन बघितलं, तुम्ही पण खात्री करू शकता. तर खूप चांगले सुंदर रिझल्ट या प्रोडक्टचे मिळाले. आणि प्रिव्हेंटिव्ह जर द्यायचं असेल मित्रांनो तर एकरी 2.5 लिटर याचे सॉइल ॲप्लिकेशन करायचं आहे. तर खराब वातावरणात सुद्धा डावणीचा प्रादुर्भाव होत नाही हे आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकता तिथं प्लॉटवर जाऊन, किंवा स्वतः वापरू शकता मित्रांनो. तुम्ही कॉल करू शकता कंपनीला जर कोणाला डेमो हवा असेल तर. काही जे काही कंपनीची शिफारस आहे त्याप्रमाणे डेमो पण दिला जाईल. आणि अशा प्रकारे कंपनीचे खूप सुंदर आणि 100% ऑर्गेनिक असे प्रोडक्ट आहे. तर याचा जास्तीत जास्त मित्रांनी याचा